गाडी कुठे घ्यायला लागली? किती येऊ द्या, थांबा थांबा अजून. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत करतो माझ्या गुरुडारे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे दीपावली. दीपावलीनिमित्त माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज दीपावली बोलल्यानंतर आपल्याकडे एक परंपरा असते की बैल वगैरे सजवणे. तर आज आम्ही बेड्यावरती आलेले आहेत. आमच्या तिकडे वगैरे म्हशी आहेत, त्यांना आम्ही आता सजवणार आहेत. तसेच गाव मानिवली गावामध्ये शर्यतीचे बैलसुद्धा आहेत, त्यांनाही सजवून गावात मिरवणूक काढणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हालाही बघायला आवडणार आहे. जर माझ्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी येणारी पुढची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचली जाईल. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग नक्की एन्जॉय करा. आता आपण बेड्यावरती आपल्या पोहोचले आहेत. तर मित्रांनो, इकडे आमची भात शेती आहे आणि दुःख पण खूप आहे आज. हा आमचा बेडा आहे. आता तुम्हाला मच्छी दाखवतो. आमच्या मच्छी आहेत, तिकडे पण मच्छी आहेत. अजून सजवल्या नाही त्यांना. तर मित्रांनो, आता भूषण सुद्धा आलेलं आहे इकडे. तर मित्रांनो, हा आमचा बेडा आहे. 6-7 मच्छी आहेत आमच्या. हा भूषण आहे, त्यांच्यात मच्छी आहेत. इकडे पण 5-6 मच्छी आहेत आणि तिकडचा रूम आहे, तिकडे पण 2-3 मच्छी आहेत. तर आता आमच्या अण्णांनी मस्तपैकी मशीना सजवायला लावलेले हार वगैरे घालून. आता हार वगैरे तर झालंय, आता मस्तपैकी आरती वगैरे होणार, मग आम्ही इकडे जाल पेटवून त्यांना सोडणार आहोत. मित्रांनो, तर आम्ही आता इथे पेंडा पसरलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हा पेंडा आता इथे आम्ही जाणार आहोत. यावरून आम्ही या म्हशी आहेत त्या सोडून यांच्याविषयी आम्ही असं ढकलणार आहोत. तुम्हाला बघायला भेटेलच ते. बघा कसं ही परंपरा आता खूप कमी होत चाललेली आहे आपल्याकडे, कारण आता जेणेकरून बैल वगैरे आता कोणाकडे जास्त राहिलेच नाहीत. सर्व आता ट्रॅक्टरने शेती करायला लागले, तर बैल कोण आता जास्त नांगरडा वापरतच नाही ना. मित्रांनो, इकडचं लोकेशन बघा किती भारी आहे, एकदम मस्तपैकी धुका आलाय गावची सकाळ.
आता बोशन इथे थोडा पेटवणार आहे. आता आपण म्हशी सोडणार आहेत, पूर्ण जाल होणार आहे. म्हशी इकडे पळाल्या बघ त्या. हा मी मागच आहे. आता ह्या जालावरून ते जातील. नाही नको चालू. नाही तर मित्रांनो, इथला जो कार्यक्रम झाला, आता आपण गावात जाऊ, तिकडे बघू काय काय व्हायचे. हा मित्रांनो, जस्ट आता मी बेडेवरून गावावर गावामध्ये आलो. आता आपला धनंजय शेटले यांचा जादू बघू शकता तुम्ही. सजवा लावलेला मस्त पैकी. इकडे छोटे मालक रोशन लिहे आणि आपले जस्ट आता नील पण बघू शकता तुम्ही. नीलला नील इकडे फुगे सजवण्यासाठी खास छोटे मंडळे आपली आणि स्वप्नील सुद्धा आलेला आहे एवढ्या लांबून. 1.5 किलोमीटर चालून आलेला आहे तो. कुठला नागावचा आहे का? आणि माई सुद्धा. माई दाखव. इकडे सर्व फुगे सजवायला लावलेले आहेत बैलाला सजवण्यासाठी. स्वतः मालक खूप मेहनत घेतात. त्यांना आवड एवढी आहे का विचारूच नका. त्या आवडीचा नादच नाही. आता राजू काका पण तयार झाले. त्यांनी पण आता नवीन ड्रेस वगैरे घातला. आता ते हार घालतात आपल्या बैलाच्या. घाल ना हे राजा मा तू घाल. आता हाना स्वतः विकी शेठ पाटील हे पण आलेले तिकडे. जादू बैलाचे मालकच बोलले तरी चालतील, काय विषय नाही. रास काढले. आता मस्त फुगे वगैरे लावलेत बैलाला. मस्त जबरदस्त सजवलेला आहे जादू बैल. आपण आता दिलीप शेठ डायरे यांचा महाकाल त्याच्याकडे आलेलो. तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात तो. स्वतः दिलीप शेठ डायरे बघा. दिलीप शेठ डायरे यांचा महाकाल पहिल्या शरीर पहिला गुलाल झालेला आहे महाकालचा. आता हार पण मस्त पैकी आणलेला आहे महाकालला. दिलीप शेठची मुलगी उत्तम शेठचा आणि रमेश बाबा आमचा. पप्पा
तुझे ना महाकाला सजवून तर झालेलं आहे आपल्या, मस्तपैकी दिलीप शेट्टी सजवलेलं आहे रंगरंगोटी. गौरव नाही का? हा गौरव, गौरव चार वाजता उठला होता गौरव खास बैल सजवण्यासाठी. आता पहिल्यांदा आम्ही धनाजी यांच्या इकडे घेऊन जाणार आहेत, तिकडे आम्ही जाल वगैरे पेटवलं आहे. दोन्ही बैल एक महाकाल आणि जाजू. विघ्नेश शेट पण आला आणि खूप लेट झाला तो करे. तू आली आमच्या बुधवारला. आता आम्ही आलो तिकडे. हे फटाके संपले का आपले? मस्त पैकी धनंजय शेट्टी यांनी सजवलेले आपलं पण जादू. सैतान का? आणि उत्कृष्ट ड्रायव्हर आपले बघू शकता तुम्ही ऋतिक यांचे पप्पा किशेट पाटील जादू बैलाचे मालक. ऋतिक शेठ गवली सुट्टी मेकर. आणि ज्यांना खूप वर्षापासून बैलगाड्या शर्यतीचा नाद होता ते आपले विलास काका, त्यांचाच बैल आहे. बाबा घेतले जादूला मस्तपैकी सजवलं आज. आणि तिकडे आता जाल पेटवलं लावलंय. इकडं महाकाल आहे, इकडं सैतान. हा मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपण बाय बाय.